सरिताज किचनमध्ये आपण प्रत्येक रेसिपी अगदी बारीक सारीक टिप्ससह बघत असतो. रेसिपी ट्राय करून मगच दाखवली जाते, त्यामुळे तुम्हाला परफेक्ट स्वयंपाक शिकायचा आहे तर सरिताज किचनला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे हे सगळे व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघता येतील. तर बऱ्याचदा असं होतं की सकाळच्या नाश्त्याला रोज नवीन काय करायचं कळत नाही, प्रत्येक वेळा काहीतरी नवीन हवं असतं पण काय करायचं सुचत नाही. तर आज आपण पोह्यांचं मस्त खुसखुशीत थालीपीठ करतो आहे. हे थालीपीठ अजिबात चिवट किंवा वातळ होत नाही. कधी पोहे खायचा कंटाळा आला तर हे पोह्याचं थालीपीठ आपण नक्की करू शकतो. फार काही साहित्य लागत नाही, अगदी नेहमीच्या साहित्यामध्ये तयार होतं. सुरुवात करूयात. तर पोह्याचं थालीपीठ करायचं आहे, त्यासाठी इथं मी एक कप पोहे घेतलेत. पोहे चांगले चाळून घ्यायचे आणि याला आता स्वच्छ धुवून घेऊयात. तर पोहे इथं मी धुवून घेतलेत आणि अगदी थोडंसं पाणी पोह्यामध्ये ठेवलं. आता याच्यावर झाकून याला एक 5 मिनिटासाठी भिजत ठेवायचं. आता मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, याला वाटून घ्यायचं आहे. तर आपलं हे लसूण मिरचीचं वाटण तयार झालं आहे. तर एक 5-10 मिनिटात पोहे आपले भिजले गेलेले आहेत आणि हे बघा, आपण नेहमी पोहे भिजवतो त्यापेक्षा थोडं जास्त पाणी इथं मी वापरलं आहे. आता 1 कप पोहे घेतले होते, त्यासाठी आपल्याला घालायचं आहे 1/2 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप बेसन, 1 छोटा बारीक चिरलेला कांदा, 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1/2 छोटा चमचा ओवा आणि आपण तयार करून घेतलेलं लसूण मिरचीचं वाटण घालायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये घालू 1/2 टीस्पून हिंग, 1/2 टीस्पून हळद, 1 ते 1.5 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून धनेपूड, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे. लगेच पाणी घालायचं नाही, आधी अंदाज घ्यायचा आहे की पीठ कितपत भिजलं जातं आहे. अरे बघा, पोह्यामध्ये जे पाणी होतं त्यामध्ये आधी मी याला भिजवून घेतलं आहे पण हे अजून कोरडं आहे, त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून याला सरसरीत भिजवून घ्यायचं आहे. आपण नेहमीच्या थालपिठाला कसं पीठ थोडं सरसरीत ठेवतो अगदी तसंच. तर हे बघा, याला मी असं भिजवून घेतलं आहे, थोडंसं सरसरीत ठेवलं आहे. आता याला 1-10 मिनिटं असं झाकून भिजत ठेव. तर 1-10 मिनिट झाल्यावर आपण थालीपीठ थापायला घेतो आहे. इथं मी पोळपाटावर बटर पेपर ठेवला आहे, याऐवजी तुम्ही ओला कॉटनचा कपडासुद्धा वापरू शकता. तर थोडंसं पाणी मी बटर पेपरला लावते आहे आणि याच्यातला साधारण मध्यम साईजचा गोळा घेतला आहे. पाण्यामध्ये हात बुडवून नेहमीचं थालपीठ थापतो तसंच याला थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं जाड पातळ हवं त्याप्रमाणे थालीपीठ थापू शकता. थालीपीठ थापून झालं आहे, याला मध्ये होल करून घेऊया. आता लगेच भाजून घेऊ. तर आता थालपीठासाठी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावर तेल किंवा तूप टाकायचं आहे. इथं मी तूप वापरते आहे. तूप तव्याला लावून घ्यायचं आहे आणि आता असाच बटर पेपर सहित थालीपीठ उचलून यावर टाकायचं आणि बटर पेपर काढून घ्यायचं. आता मध्यम गॅस करायचा आणि थालीपीठ दोन्ही बाजूने चांगलं शेकून घ्यायचं. तर या मधल्या होल्समध्ये तेल किंवा तूपचं थोडं थोडं. आता वरची बाजू सुकली की मग थालीपीठ उलटून घ्यायचं. वरची बाजू सुकली की वरून थोडंसं तूप लावूयात आणि मग याला उलटून घेऊ. आता दोन्ही बाजूने थालीपीठ चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. तर थालीपीठ दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेतलं आहे, काढून घेऊया. तर तयार झालं मस्त गरमागरम खमंग खुसखुशीत पोह्यांचं थालीपीठ. हे थालीपीठ अजिबात चिवट होत नाही, वातळ होत नाही. इथं सांगितलेलं प्रमाण घ्या. पोह्याचं प्रमाण अजून थोडंसं वाढवलं तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. किंवा तुम्हाला बेसनाऐवजी ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ वापरायचं आहे तरीसुद्धा तुम्ही हे थालीपीठ तसंही करू शकता. हे थालीपीठ तुम्ही करून ठेवलं तर जवळपास 1 ते 2 तास अशीच राहतात, अजिबात वातळ होत नाही. दही किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता मस्त थंडीमध्ये गरमागरम थालीपीठ आणि त्यासोबत लोणचं. तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.